नमस्कार, मी डॉक्टर रामदास कुटे। आजचा आपला विषय आहे दूध अमृत की विष। खरं तर मी प्रत्येकाला सांगत असतो, निरोगी राहायचं असेल तर दूध आणि दुधाचे पदार्थ टाळले पाहिजेत। एका साध्या भाषेत सांगायचं म्हणजे दूध टाळा आणि निरोगी राहा। आपल्या आहारामधून दूध आपण टाळलं पाहिजे तरच आपण निरोगी राहू शकतो, इथपर्यंतची परिस्थिती आज आलेली आहे। आता अनेक जणांना हा मोठा प्रश्न पडतो, अरे दुधाला टाळा म्हणजे काय? खरं तर दूध अमृत आहे। जन्मापासून मृत्यूपर्यंत साथ देणारा परिपूर्ण आहार म्हणजे दूध। आणि तुम्ही तर आयुर्वेदिक डॉक्टर आणि आयुर्वेदामध्ये तर दुधाचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे, म्हणजे दूध हे जन्मापासून चालतं, दूध हे शक्तिवर्धक आहे, दूध पौष्टिक आहे, दुधामध्ये अनेक प्रकारचे कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्स, फॅट्स, मिनरल्स सगळंच काही दुधामध्ये आहे। खरं तर दूध परिपूर्ण आहार आहे आणि तुम्ही म्हणताय की दूध बंदच करा। सगळं पाहायला गेलं तर दूध हा परिपूर्ण आहार आहे, दूध हे अमृतासमानच आहे। आणि म्हणूनच शेकडो वर्षापासून आयुर्वेदानं दुधाचा उल्लेख अमृतासमान केलेला आहे, याच्याबद्दल तिळमात्र शंका नाही। पण आज 21व्या शतकामध्ये तुमच्या वाट्याला येणारं दूध कसं आहे? 21व्या शतकामध्ये कुठलं दूध तुम्ही घेतात हा फार मोठा कळीचा प्रश्न आहे। आणि म्हणून मी म्हणतो की दूध हे अमृत नसून पांढरं विष आहे। आयुर्वेदानं वर्णन केलेलं दूध हे देशी गाईचं, ज्याला आपण खिलार गाई म्हणू, ज्याला आपण गीर गाय म्हणू, ह्या देशी गाईंचं दूध असलं पाहिजे। ही गाय रानावनामध्ये फिरत असते, पाला झाडं झुडपं गवत खात असते आणि संध्याकाळी आपल्या पाडसाला जवळ आल्यानंतर, पाना फुटल्यानंतर, ते पाडस पिल्यानंतर जे दूध येतं ते म्हणजे देशी गाईचं दूध। आणि त्यालाच मॉडर्न भाषेमध्ये आपण A2 मिल्क असंसुद्धा म्हणू शकतो। हे दूध अमृतासमान आहे याच्याबद्दल शंका असण्याचं अजिबात कारण नाही। किंबहुना अशा प्रकारचं दूध आपल्याला सहजगत्या उपलब्ध होत असेल तर आपण हे दूध घेण्यास अजिबात प्रत्यवाय नाही, आपण ते घेऊ शकता, हे अमृतासमानच आहे। पण आज तुमच्या वाट्याला दूध येतं ते कुठून येतं? पूर्वी बाटलीबंद आणि आता पिशवीबंद दुधातून आपण दुधाची गरज भागवत असतो। हे दूध दुसरं तिसरं काही नसून युरोपियनांनी ज्या गाई भारतामध्ये आपण इम्पोर्ट केल्या, मग कदाचित जर्सी असेल, होलिस्टीन असेल किंवा ब्राऊन स्विस या जातीच्या ज्या गाई आहेत, यांच्यापासून मिळणारं दूध बहुतांशी लोक आपण घेत राहतो। किंबहुना आपल्याला ते दूध गाईचं आहे, म्हशीचं आहे, जर्सी गाईचं आहे, देशी गाईचं आहे याच्याबद्दल काहीही कळत नाही। कळण्याचा कुठलाही मार्ग आपल्या दारात येणाऱ्या पिशवीबंद दुधातून आपल्यापर्यंत राहत नाही। आणि म्हणून हे दूध जेव्हा आपण घेतो तेव्हा अनेक प्रकारचे विकार आपल्या पाठीमागं लागतात। आणि विज्ञानानं आता हे सिद्ध केलेलं आहे की जर जर्सी गाईचं दूध असेल किंवा होलिस्टीन या प्रकारच्या गाईचं दूध असेल, ज्याला आपण A1 दूध म्हणतो, या दुधांमुळे अथरोस्क्लेरोसिस असेल, हार्ट डिसीज असेल, किडनी फेल्युअर असेल किंवा फॅटी लिव्हर असेल, एवढंच काही पण लहान मुलांना होणारा ऑटिझम आजार आणि स्मृतीभ्रंशासारखे देखील विकार केवळ ह्या A1 गाईच्या दुधामुळे होतात असं आता विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे। केवळ जर्सी गाय किंवा A1 आणि A2 हा वाद नाही तर दुधामध्ये प्रचंड प्रमाणात भेसळ केली जाते हे आपण सगळेजण जाणतो। नुकत्याच केलेल्या संशोधनामधून लक्षात आलं की 68% दूध हे भेसळीचं दूध असतं। याच्यात मिसळलं काय जातं याचा जर आपण विचार केला तर आपणाला धक्का बसेल, कारण यामध्ये कॉस्टिक सोडा, युरिया, व्हेजिटेबल ऑइल्स, स्टार्च असे नको नको ते पदार्थ याच्यामध्ये मिसळले जातात आणि यानं तुमच्या पचन संस्कृतीवरती प्रचंड मोठा विपरीत परिणाम होत राहतो आणि तो इमिजिएट दिसायला लागतो, म्हणजे पचन संस्था बिघडली जाते, कधी कधी स्टमक अल्सर होतो, कधी कधी किडनीवरती प्रचंड प्रेशर घेऊन पुढे भविष्यामध्ये किडनीचे आकार होऊ शक किडनीचे विकार होऊ शकतात। आणि म्हणून अशा प्रकारचं दूध जे आज आपल्या दारात येतं आहे ते आपण घेतल्यामुळे सर्वात प्रथम तुम्हाला हायपर ॲसिडिटीसारखे आजार दिसतात, गॅसेस, इनडायजेशन आणि कॉन्स्टिपेशनची लक्षणं त्वरित दिसायला लागतात। आणि म्हणून ज्याला ज्याला हायपर ॲसिडिटी आहे, ज्याला ज्याला गॅसेसचा त्रास होतो आहे, ज्याला ज्याला वारंवार काहीही कारण नसताना अपचन होत आहे किंवा अनेक जणांना पोट साफ होत नाही, माझी आपणाला सर्वांना विनंती आहे फक्त दूध बंद करा, हे सगळे त्रास तुमचे इमिजिएट कमी होतील। अनेक जण पोट साफ होण्यासाठी दूध घेतात, परंतु या अशा प्रकारच्या दुधानं पोट साफ होण्याऐवजी कॉन्स्टिपेशनचा विकार तुमच्या पाठीमागं लागण्याचा धोका असतो। आणि म्हणून अशा प्रकारचं भेसळयुक्त दूध तुमच्या जर वाट्याला आलं, विशेषतः ते कुठला सोर्स आहे हे माहीत नसेल, तर ते दूध टाळलेलं चांगलं।
दुधाबद्दलचं आणखी एक मोठं आहे की खरं तर दुधामध्ये अनेक विटॅमिन्स आहेत, दूध हा परिपूर्ण आहार आहे, परंतु दुधाचं अनेक आहारीय पदार्थांशी जमत नाही. आपणाला सांग हे माहीत नाही की दुधावरती पालेभाज्या खाऊ नये किंवा पालेभाज्या आणि दूध एकत्र खाऊ नये, किंवा फ्रूट सॅलड असेल, आपण केळीचं शिकरण हा आपला आवडता विषय असतो, किंवा आपण फ्रूट मिल्कशेक घेतो, किंवा आपण आईस्क्रीममध्ये अनेक पदार्थ मिक्स करून खातो, परंतु दुधाचं आंबट पदार्थांशी किंवा खारट पदार्थांशी अजिबात जमत नाही. म्हणून आयुर्वेदच सांगतं की पालेभाज्या असतील, आंबट फळं असतील, आंबा सोडून इतर फळं असतील, ह्याच्या दुधाबरोबर तुम्ही घेऊ शकत नाही. आणि म्हणून काय होतं की आपल्या आहारामधल्या घटकांचं आणि बऱ्याच जणांचं दुधाशी जमत नाही. म्हणून याच्यावरती एकच चांगला मार्ग आहे, तो म्हणजे दुधाला टाळलं पाहिजे. आणि मला खात्री आहे आपण जर दुधाचे पदार्थ आणि दूध बंद करून काही काळासाठी पाहिलं तर आपले अनेक तक्रारी, मग ते अथेरोस्क्लेरोसिस असेल, ब्लड प्रेशर असेल, टाईप 1चा डायबिटीस असेल, टूचा डायबिटीस असेल, त्याचबरोबर किडनी फेल्युअर असेल, किंवा फॅटी लिव्हरसारखे आजार असतील, किंवा झोप लागत नाही, किंवा झोप लागली तरी पोटामुळे सतत पोट गच्च होत आहे, गॅसेस होत आहेत, पोट गोबारा धरल्यासारखे वाटत आहे, अशा अनेक तक्रारी ह्या केवळ आपल्या अतिप्रमाणातल्या दुधाच्या सेवनामुळे होतात. आणि भविष्यामध्ये मधुमेह असेल, रक्तदाब असेल, किंवा हार्ट डिसीज असेल, यासारखे अनेक तक्रारी केवळ आज तुमच्या दारात येणाऱ्या पिशवीबंद दुधापासून होत असतात. म्हणून मित्र हो, आपण असं ठरवलं की मी साध्या गाईचंच दूध घेईल तर त्याला अजिबात प्रत्यय नाही, परंतु तुम्हाला ते दूध कुठून येत आहे, कशा पद्धतीनं ते तयार होत आहे, आणि काय पद्धतीची भेसळ करून ते तुमच्यापर्यंत येत आहे, ह्या गोष्टींची तुम्हाला जर कल्पना नसेल तर आपण निरोगी राहण्यासाठी दूध टाळणं हे सर्वात हितकर आहे. आणि म्हणून प्रत्येक आजाराचं पहिलं पथ्य ते म्हणजे दूध टाळा आणि निरोगी राहा. दूध टाळा आणि निरोगी राहा. धन्यवाद.